नमस्कार, अमरावती गार्डन क्लबच्या सचिव या नात्याने मी डॉक्टर रेखा मग्गीरवार येणाऱ्या उपक्रमाबद्दल आपणासमोर माहिती मांडते. समस्त मानवतेला जगण्यासाठी स्वस्थ आणि सुंदर पर्यावरण लाभावे म्हणून सर्वत्र प्रयत्न केले जातात. सोबतच व्यक्तिगत स्वास्थ्याकडे लक्ष केंद्रित करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे, नव्हे काळाची गरजच आहे. प्रत्येकच घराघरातील गृहिणी आपल्या संपूर्ण परिवाराला पोषक असा आहार मिळावा यासाठी नेहमीच झटत असते. सद्यस्थितीत त्यामध्ये भर पडली आहे ती रोगप्रतिकार शक्ती वृद्धिंगत करण्याची. अर्थातच सकस आहार आणि योग्य मूलद्रव्ये, स्वास्थ्य संवर्धनासाठी स्वास्थ्यवर्धक अन्न आपल्या कुटुंबियांना मिळावं यासाठी प्रत्येकच आईबाबांची धडपड सुरू असते. निसर्गामध्ये बीज जेव्हा अंकुरतात त्यावेळी त्या रोपट्याला आवश्यक असणारी सर्व महत्त्वपूर्ण मूलद्रव्ये प्रामुख्याने प्रथिनयुक्त शिदोरी उघडते. असं म्हणता येईल की ही शिदोरी एका परमोच्च बिंदूवर असते. ही निसर्गाची एक किमयाच आहे. अशा या शिदोरीचा परिपूर्ण लाभ कसा घेता येईल यावर विचार होणे आवश्यक आहे. आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी कापणीची हीच योग्य वेळ साधण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहेत. अत्याधुनिक युगात पोषणशास्त्र प्रगत होत आहे, परंतु याचे ज्ञान आणि वापर फक्त उच्चभ्रू लोकांपर्यंतच मर्यादित आहे. कारण महागड्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये त्याची उपलब्धता आहे. ही अन्नसंपदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि महागड्या पंचतारांकित हॉटेलमधील पोषक अन्न घरच्या घरी कसे तयार करावे याची माहिती देण्याच्या दृष्टीने मायक्रो ग्रीन्स अ न्यू बिगिनिंग टुवर्ड्स हेल्दी न्यूट्रिशन या कार्यशाळेचे आयोजन होत आहे. विनायक विज्ञान महाविद्यालय येथील वनस्पतीशास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख डॉक्टर सुचिता खोडके या अमरावती गार्डन क्लबच्या माजी अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी स्वतः प्रयोग करून ही नवसंकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची इच्छा प्रगट केली आणि त्याचे फलित या कार्यशाळेच्या रूपाने साकारत आहे. अमरावती गार्डन क्लब एक सामाजिक संस्था असून त्याद्वारे पर्यावरणपूरक व इतर उपक्रम राबविले जात असतात. सद्यस्थितीत ऑनलाईन माध्यमामुळे देशातील विविध भागातील निसर्गप्रेमी नागरिक बहुसंख्येने जुळले आहेत. क्लबचे सन्माननीय आजीवन सदस्य, सभासद असलेल्या विविध सहयोगी संस्था यांच्या सहयोगातून सदर उपक्रम राबविले जातात. तेव्हा क्लबच्या या उपक्रमांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने निधी संकलित व्हावा म्हणून रुपये 100 या कार्यशाळेकरिता आकारण्यात येत आहेत. मायक्रोग्रीन्स कार्यशाळेसाठी नोंदणी करण्याकरिता आवश्यक असणारा सर्व तपशील क्लबच्या www.agca.webs.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दिलेल्या बँकेच्या तपशीलावर तसेच ऑनलाईन रूपाने देणगी निधी जमा करता येईल किंवा पेटीएम, फोनपे, गुगल पे इत्यादी माध्यमातून दिलेल्या मोबाईल नंबरवर सुद्धा देणगी निधी जमा करता येईल. त्यानंतर QR कोड अथवा गुगल लिंक वापरून आपणास नोंदणी करता येणार आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित होणाऱ्या कार्यशाळेपूर्वी 1 तासपर्यंत नोंदणी स्वीकारण्यात येणार आहे. तेव्हा या स्वास्थ्य चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन आपल्या जीवलगांसाठी नवनवीन स्वास्थ्य संवर्धन करणाऱ्या वनस्पतींचे शोधन करून योग्य पोषण मिळवूया. आपल्या सहभागाकरिता क्लबच्या कार्यकारिणीतर्फे आवाहन करण्यात येत आहे की रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 4 वाजताची वेळ राखून ठेवा. आपल्या स्वास्थ्यासाठी
मायक्रो ग्रीन साठी धन्यवाद।